नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला या रिकाम्या झालेल्या काडीपिटीच्या बॉक्सपासून खूपच उपयोगी अशी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा येथे माझ्याकडे हे तीन रिकामे झालेले छोटे काडीपिटीचे बॉक्स आहेत तर एक मोठा काडीपिटीचा बॉक्स आहे या रिकाम्या झालेल्या काडीपिटीच्या बॉक्सपासून आपल्याला कुठली वस्तू बनवायची आहे त्याचा कसा वापर करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे आता आपण याला काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी अगोदर आपण आता मोठा काडीपिटीचा बॉक्स घेणार आहोत छोटे काडीपिटीचे बॉक्स आपल्याला बाजूला ठेवायचे आहेत आता मोठा काडीपिटीचा बॉक्स घेऊन त्याच्या आतील हा बॉक्स आपल्याला काढून घ्यायचा आहे बॉक्स काढून झाल्यानंतर आता जो मधला भाग आहे तो आपण काढून घेऊया तुम्हाला असाच ठेवायचा असेल तरी तुम्ही ठेवू शकता आता या आतल्या बॉक्सला आपल्याला पेपर लावून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी व्हाईट पेपर घेतलेला आहे या पद्धतीने तुमच्याकडे व्हाईट पेपर नसेल तर तुम्ही क्राफ्ट पेपरचा सुद्धा वापर करू शकता आता याच्या साईजचा आपण कट करून घेऊया अशा प्रकारे जेवढा पेपर आपल्याला लागणार ला आहे तेवढा मी कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर बाजूला आपल्याला कॉर्नरला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर याला आपण ग्लू लावून या बॉक्सला हा पेपर चिकटून घ्यायचा आहे आता पेपर चिकटून झाल्यानंतर आतल्या बाजूसुद्धा आपण या पद्धतीने पेपर लावून घेतलेला आहे असंच हा पेपर पर आपण छोट्या पिटीच्या बॉक्सला सुद्धा लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपण सर्व काडीपिठीच्या बॉक्सला हा पेपर लावून घेणार आहोत बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने पेपर लावून झाल्यानंतर आतल्या बाजूला सुद्धा या पद्धतीने आपण इथे पेपर लावून घेतलेला आहे सर्व बॉक्सला आपण या पद्धतीने व्हाईट पेपर लावून घेतलेला आहे आता या बॉक्सचा जो वरचा भाग आहे त्याला आपण इथे गिफ्ट पेपर लावून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे मी डिझाईन असलेला हा गिफ्ट पेपर लावणार आहे तुमच्याकडे जर असा गिफ्ट पेपर नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही कलरफुल क्राफ्ट पेपर सुद्धा लावू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला जेवढा पेपर लागणार आहे तेवढा आपण कट करून घ्यायचा आहे आता आपण या पद्धतीने या बॉक्सच्या वरच्या बाजूला हा गिफ्ट पेपर चिकटवून घ्यायचा आहे मोठ्या बॉक्सला आपण पेपर लावून घेतलेला आहे आता आपण छोट्या सुद्धा अशाच पद्धतीने हाच गिफ्ट पेपर लावायचा आहे तुम्हाला वेगळा लावायचा असेल तरी तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने सर्व बॉक्सला आपण गिफ्ट पेपर लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने व्हाईट पेपर आणि गिफ्ट पेपर लावून झाल्यानंतर आणखीन आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता हे सर्व बॉक्स आपण या पद्धतीने ज्या त्या बॉक्स मध्ये घालून घेऊया छोट्या बॉक्स मध्ये छोटे घालून घेऊया आणि मोठ्या बॉक्स मध्ये मोठ्या बॉक्स घालून घेऊ घेऊया अशा पद्धतीने सर्व बॉक्स आपण बसवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व बॉक्स व्यवस्थित असे चिकटवून घ्यायचे आहेत त्यासाठी अगोदर इथे आपण मोठ्या बॉक्स वरती हे छोटे बॉक्स चिकटवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व बॉक्स या मोठ्या बॉक्सला लावून घेतलेले आहेत या पद्धतीने आपण असा एक छोटासा ऑर्गनायझर याचा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे हा बॉक्स आपण सहज ओपन करू शकतो या पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला जे ठेवायचं आहे ते तुम्ही ठेवू शकता आता या काडीपिटीच्या बॉक्स मधून आपण सर्व बॉक्स बाहेर काढून घेऊया बाहेर काढून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय काय ठेवायचं आहे ते बघूया याच्यामध्ये तुम्हाला जे छोट्या छोट्या गोष्टी ठेवायच्या आहेत ते तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने हे बॉक्स आपण थोडे थोडे बाहेर काढून घेऊया हे थोडंसं चिकटलेलं नाही त्यामुळे ते काढायला थोडं अवघड जात आहे चिकटल्यानंतर ते सहज आपल्याला बाहेर काढता येईल अशा पद्धतीने छोटासा ऑर्गनायझर आपला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये मी सेफ्टी पिन क्लिप्स तसेच रबर ठेवणार आहे अशा प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आता या छोट्या बॉक्समध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या पिन तुम्हाला जे काही याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू ठेवायच्या ते तुम्ही ठेवू शकता आता या दुसऱ्या बॉक्समध्ये आपण कानातल्याचे स्क्रू ठेवायचे आहेत अशा प्रकारच्या छोट्या छोट्या ज्या काही अशा वस्तू असतात त्या आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आता तिसऱ्या बॉक्समध्ये छोटे कानातले ठेवून दाखवत आहे याच्यामध्ये तुम्ही कपड्याचे बटन्स बुक्स ठेवू शकता अशा पद्धतीने काडीपिटीच्या बॉक्स पासून आपण छोटासा हा ऑर्गनायझर घरच्या घरी तयार करून घेतलेला आहे असे रिकामे झालेले काडीपीटीचे बॉक्स तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्कीच करून बघा खूप छान ही आयडिया आहे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच टाकावपासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे ओपन करू शकतो आणि ते पुन्हा बंदही करू शकतो ही, ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा